टुडेज आर्टिकल इज इलेक्ट्रिक फील्ड. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय नेमकं लक्षात घ्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल, या ठिकाणी एक चार्ज आहे, समजा या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज आहे. या चार्ज भोवतालचा असा एरिया ज्या एरियामध्ये दुसरा पॉझिटिव्ह चार्ज आणला तर त्या दोघांमध्ये एक फोर्स असेल. तर दोन्ही पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळं त्या दोघांमध्ये फोर्स ऑफ रिपल्शन असेल. याच पॉझिटिव्ह चार्जच्या सभोवतालच्या एरियामध्ये जर एक सभोवतालच्या एका ठराविक अंतरावरच्या एरियामध्ये जर निगेटिव्ह चार्ज आणला तर त्या दोघांमध्ये असेल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, या पॉझिटिव्ह चार्ज च्या भोवताली एक ठराविक एरिया आहे. या एरियाच्या आतमध्ये जर एक दुसरा चार्ज आणला, समजा या पॉझिटिव्ह चार्जच्या भोवतालच्या या स्पियरमध्ये, या स्पियरच्या आतमध्ये जर पॉझिटिव्ह चार्ज आणला तर त्या दोघांमध्ये असेल फोर्स ऑफ रिपल्शन. जर समजा या पॉझिटिव्ह चार्जऐवजी आपण निगेटिव्ह चार्ज आणला या स्पियरच्या आतमध्ये तर त्या दोघांमध्ये असेल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे या चार्जभोवती, म्हणजे या पॉझिटिव्ह चार्जभोवती, इथल्या सेंटरच्या पॉझिटिव्ह चार्जभोवती एका ठराविक एरियामध्ये जर दुसरा चार्ज आणला तर त्यांच्यामध्ये फोर्स असेल. मग एकतर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल किंवा फोर्स ऑफ रिपल्शन असेल, दॅट इज डिपेंडिंग ऑन द साईन ऑफ द चार्ज ऑर टाईप ऑफ द चार्ज. या स्पियरच्या बाहेर जर पॉझिटिव्ह चार्ज आणला तर हा पॉझिटिव्ह चार्ज आणि हा पॉझिटिव्ह चार्ज यांच्यामध्ये कुठलाही फोर्स नसणार आहे. किंवा या स्पियरच्या बाहेर निगेटिव्ह चार्ज असेल तर हा पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह यांच्यामध्ये सुद्धा कुठलाही फोर्स नसणार आहे. फील्ड, फील्ड या शब्दाचा शब्दशः अर्थ काय होतो? एरिया. मग इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय हे तुमच्या या एक्झाम्पलमधून लक्षात आलं असेल. चार्जच्या भोवतालचा असा एरिया ज्या एरियाच्या आतमध्ये दुसरा, किंवा आपण त्याला स्पियर म्हणू शकतो, स्पियर, त्या स्पियरच्या आतमध्ये दुसरा चार्ज आणला तर त्या दोघांमध्ये फोर्स असेल. परंतु त्याच चार्जच्या एका ठराविक एरियाच्या बाहेर, म्हणजे या स्पियरच्या बाहेर जर दुसरा चार्ज आणला तर त्यांच्यामध्ये कुठलाही फोर्स नसणार आहे. म्हणजे या एरियाला काय म्हणायचं? इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे ज्या ठिकाणी चार्जेस असतात त्या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड असतं. मग या इलेक्ट्रिक फील्डच्या एरियामध्ये दुसरा चार्ज आणला तर त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा रिपल्शन असेल. परंतु इलेक्ट्रिक फील्डच्या आउट ऑफ दुसरा चार्ज आणला तर त्यांच्यामध्ये कुठलाही फोर्स नसणार आहे. त्यामुळे तुमच्या आता लक्षात आलं असेल की इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे नेमकं काय. आता याचा आपण फॉर्म्युला लक्षात घेऊया. इलेक्ट्रिक फील्डचा सुरुवातीला आपण कुलोम फोर्सचा फॉर्म्युला माहीत करून घेऊया. कुलोम फोर्स इज इक्वल टू क्यू, स्मॉल क्यू, 4πε0 आर स्क्वेअर. हे कॅपिटल क्यू आतमधला चार्ज म्हणूया, हे स्मॉल क्यू हा बाहेर इथला चार्ज म्हणूया. इथं एक चार्ज आहे स्मॉल क्यू, हा चार्ज आहे कॅपिटल क्यू. या दोघांमधला फोर्स आहे क्यू इंटू क्यू डिवायडेड बाय 4πε0
आर स्क्वेअर ह्या दोघांमधला, मग हा स्मॉल क्यू पॉझिटिव्ह असेल तर फोर्स ऑफ रिपल्शन असेल याचा मॅग्निट्यूड, जर हा निगेटिव्ह असेल स्मॉल क्यू या तर या दोघांमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे. तर इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला असा आहे, इलेक्ट्रिक फील्ड ई इज इक्वल टू कुलोम्बियन फोर्स डिवायडेड बाय दॅट पॉझिटिव्ह टेस्ट चार्ज, याला क्यू झिरो म्हणूया, हा आहे पॉझिटिव्ह टेस्ट चार्ज. तर कुलोम्बियन फोर्सचा फॉर्म्युला ई इज इक्वल टू एफ, वरचाच फॉर्म्युला लिहायचा, क्यू इंटू क्यू, क्यू झिरो म्हटलं काय किंवा क्यू म्हटलं काय एकच तुम्हाला समजण्यासाठी, काही पुस्तकामध्ये पॉझिटिव्ह टेस्ट चार्ज म्हटलं आहे, डिवायडेड बाय फोर पाय एप्सिलॉन नॉट आर स्क्वेअर डिवायडेड बाय क्यू झिरो. देअरफोर इलेक्ट्रिक फील्ड ई इज इक्वल टू क्यू अपॉन फोर पाय एप्सिलॉन नॉट आर स्क्वेअर, क्यू क्यू गेट्स कॅन्सल, ही टर्म न्यूमरेटरला डिनॉमिनेटरला गेली कॅन्सल झाली, मग राहिलं काय, ई इज इक्वल टू क्यू अपॉन फोर पाय एप्सिलॉन नॉट आर स्क्वेअर. दिस इज द मॅग्निट्यूड ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड. वी गेट द फॉर्म्युला फॉर द इलेक्ट्रिक फील्ड, बट वॉट इज द डायरेक्शन ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड, बिकॉज इलेक्ट्रिक फील्ड इज अ वेक्टर क्वांटिटी, इट हॅव बोथ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. मग इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन कशी असणार आहे, तर फॉर एक्झाम्पल या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज आहे क्यू, तर इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन इज, द डायरेक्शन ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड इज अवे फ्रॉम द पॉझिटिव्ह चार्ज. इफ चार्ज इज निगेटिव्ह देन द डायरेक्शन ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड इज टुवर्ड्स द सेंटर, देन द डायरेक्शन ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड इज टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल, कारण हा फिगर एमध्ये सेंटरला आहे पॉझिटिव्ह चार्ज. स्पियर का काढला आहे त्याच्याभोवताली, कारण तो इलेक्ट्रिक फील्डचा एरिया आहे. मग इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन कशी असेल, अवे फ्रॉम द पॉझिटिव्ह चार्ज. जर निगेटिव्ह चार्ज असेल सेंटरला तर डायरेक्शन ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड इज टुवर्ड्स द निगेटिव्ह चार्ज. तर इलेक्ट्रिक फील्डची आणखीन एक प्रिसाईज डेफिनेशन करायची झाली तर इलेक्ट्रिक फील्ड इज द फोर्स एक्सपिरियन्स्ड बाय अ टेस्ट चार्ज इन प्रेझेन्स ऑफ द गिवन चार्ज. आणखीन एकदा सांगते, हा इलेक्ट्रिक फील्डचा एरिया आहे, याच्यामध्ये एक चार्ज आहे क्यू आणि दुसरा चार्ज आहे स्मॉल क्यू ज्याला आपण टेस्ट चार्ज म्हणू. तर इलेक्ट्रिक फील्ड हा एक असा फोर्स आहे जो कुणी एक्सपिरियन्स केला आहे, ह्या टेस्ट चार्जने एक्सपिरियन्स केलेला आहे. कुणाच्या संबंधित, ह्या प्रेझेन्स ऑफ चार्जमुळं, ह्या चार्जमुळं, ह्या टेस्ट चार्जनी जो फोर्स एक्सपिरियन्स केलेला आहे ते म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड. ठीक आहे, थांबूया आपण इथं आणि फॉर्म्युल्याच्या स्वरूपात इलेक्ट्रिक फील्डची डेफिनेशन करायची झाली तर फोर्स पर युनिट चार्ज, द डेफिनेशन ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड इज फोर्स पर युनिट चार्ज.